सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. तर जे कोणी नवीन आहे चॅनलवर त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगते. मी प्राजक्ता भगत, मी जर्मनीमध्ये राहते आणि आता मी गावाकडे आलेलो आहे. गावाकडे म्हणजे माझं सासरी. तर इकडं कसा आमचा दिवस पूर्ण जातो आहे, आम्ही काय काय करतो आहे, त्या गोष्टी सगळ्या तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो आहे. आणि काही जणांना बरेच प्रश्नसुद्धा पडलेले आहेत, तर त्याची काही उत्तर मी देणार आहे तुम्हाला. तर तनुजाताई माझ्या सख्ख्या जाऊ आहेत का असं विचारलं, तर येस, त्या माझ्या सख्ख्या जाऊबाई आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. नंतर बऱ्याच जण विचारत आहे की प्रत्युष किती वर्षाचा आहे. प्रत्युष 2.5 वर्षाचा आहे. आणि आम्हाला दोन घरं आहेत, गावात एक आहे आणि शेतात एक आहे. तर आम्ही दोन्ही ठिकाणी राहतो आणि डेली ब्लॉग बनवतो. तेव्हा जे लोक बघतात त्यांना बरेच प्रश्न पडलेले असतात, तर तुम्हाला जे जे प्रश्न आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये करून विचारा. तर बरेच जण विचारतात की तुम्ही नेहमी भाकरीच का बनवता. तर असं काही नाही, मुलं रोज शाळेत जातात, ते लवकरच जातात, 8 वाजता त्यांची गाडी इथे घ्यायला येते, त्यामुळे त्यांना रोज चपाती आणि भाजी, सुकी भाजी हे त्यांना टिफिनला द्यावं लागतं. त्यांचं झाल्यानंतर मग बाकीच्या सगळ्या घरच्यांचं जेवण बनतं. आणि मी जर्मनीवरून आलेली आहे, तर तिकडे मी फक्त चपातीच खाते, तर मला भाकरीच खायची इच्छा होती. तर बाजरीची भाकरी असू दे किंवा ज्वारीची भाकरी असू दे, मला फार आवडते. त्यामुळे आमच्याकडं आत्ता तरी रोज भाकरी बनती आहे. आणि ताई किंवा माझ्या आई सासूबाई म्हणत असतात की आपण हे बनवू ते बनवू वेगवेगळं, पण खरंच ते नको वाटतंय. शेतातल्या छान भाज्या, ताज्या ताज्या भाकरी, वरण भात हे साधं जेवण खूप चांगलं वाटतंय सध्या. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत. तर तुम्हाला जे जे काही प्रश्न आहेत ते कमेंट करून विचारा, मग नक्कीच आपण याच्यावर एक व्हिडिओ बनवूया. तर चला आजच्या ब्लॉगला आपण लगेच सुरुवात करू. काय नाही, आता ड्रेस आहे तेच घालू. काय घेतात काय नाही, पण आपण आता कुठे जाणार, आम्ही एवढ्या खेड्यात राहतो की इथं काही मिळत नाही. नाही मिळणार. ते काळा ड्रेस घालतात ना. हा खूप जण, मी तुम्हाला दाखवते फोटोत. हा लहान मुलींना फ्रॉक. हा आपण आहे त्याच घालू, माझ्याकडे आहे एक छान त्या मागच्या, कारण खूप जण घेतात का नाही म्हणून ते ठेवत पण असतील. हे तर करत नाहीत का? हा तसच तसच मग ते आता कोण नाही करत का इकडं? काय नाही, आपण पण साधच करू, कारण 5 वर्षापर्यंतच असते ना. 5 वर्षापर्यंत सकाळी बटाटा आणि पालक भाजी केली होती मुलांच्या टिफिन साठी आणि चपाती. इकडं फुलं निवडून ठेवलेली आहेत. प्रत्युष गुलाबजाम खातोय, सकाळी दूध पिऊन झालं. गुलाबजाम इतके भारी झाले होते की सगळे संपले, आता थोडेच राहिलेत आणि याला सुद्धा आवडलेत. रात्री झोपताना खाल्ले, सकाळी उठलं की गुलाबजाम छान लागते कसं ना. ओके, शेतात तनुताईंनी वांग्याचे झाडं सुद्धा लावलेलेत. ह्याच वांगे, ह्याच झाडाची वांगी घेणार आहे आपण आणि आज वांग्याचं भरीत बनणार आहे. खूप सारी फुलं आलेत, वांगे सुद्धा लागलेत. तर बघा इतकं छान वांग ताज ताज तोडले. चुलीवर स्वयंपाक चालू झालेला आहे. दोन्ही मुलांचा डबा झाला, आता हे दुसऱ्यांदा स्वयंपाक चालू आहे. तर ताई भाकरी करायला लागलेत आणि आज मस्त पैकी बाजरीच्या भाकरी चुलीवरच्या आणि आरावरच विस्तवावरच वांग्याच भरीत आणि ठेचा करायचा आपल्याला दुपारचा बेत. येस, तर बाजरीच्या भाकरी चालू आहेत. इकडे ताजी ताजी वांगी आणलेत. कांद्याची पात पण टाकायची. हा ना, सारखी काठी खेळत बसतो प्रत्यक्ष आहे ना. काठी नको आणि ती काठीच लागली बघ गालला. खेळतो ना सारखी, काठी सुद्धा लागली गालाला.
इकडे गट्टू बसलाय. गट्टू जेवण झालं तुझं? ते ट्राय पॉड आहे, ट्राय पॉड आहे, ते ट्राय पॉड आहे, ते कॅमेरा आहे. हा मला सांग, ही काय, ही काय, नी नी. हा आणि हे सगळं कोण आहे? हुशार झालंय बाळ, आता सगळं कळायला लागलंय. जाळ किती छान लागलंय. हा ना, तर आपल्या इथं मस्त जेवण तयार झालंय. चुलीवरचं वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, ठेचा, कांद्याची पात. आता 4 वाजलेत आणि आम्ही आज बनवायला लागलोय बिस्किट नानकटाई. जसं की मी जर्मनीत बनवलेली रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे ती, कारण आमच्या सासूबाई त्या बाहेरची बिस्किट नाही खात, मग खास त्यांच्यासाठी आज बनवणार आहे. आणि मला नाही जमत, मी पण शिकून घेणार आहे हिच्याकडून. आणि चुलीवर बनवायचा प्रयत्न पहिल्यांदा चालू आहे. हो, कारण मी नेहमी जर्मनीला ओव्हनमध्ये बनवलेली शेअर केलेली आहेत, तर आज मी आणि ताई जसं जमतील तसं चुलीवर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बिघडली तरी पण आम्ही टाकू बरं का? हो, जरा बघा फक्त कशी होत आहे ती, तुम्ही शेवटपर्यंत बघा. सगळं सामान वगैरे आम्ही इथं घेतलेलं आहे, आता चूल पेटवणार आहे. कारण म्हटलं चला निवांत पटांगणात करूया, नेहमी तर गॅसवर आपण बनवतोच. तर चला मग काय काय चाललंय ते तुम्हाला आम्ही दाखवतो. तर मस्त झाडाखाली बनवायचं काम चालू आहे. ताई तिकडे चूल पेटवायला लागलेत. इकडे सगळं साहित्य आणलंय, घरचं तूप आहे. आज मैद्याची बनवतोय आपण बिस्किट, गव्हाची सुद्धा बनू, ही सक्सेस झाली की. तुला जमतेत पण ते आता चुलीवर काय माहिती काय. हा आता चुलीवर माहिती नाही पण ठीक आहे, जशी असतील तशी. आणि आम्ही बिस्किट बनवणार आहे दगडाचं आपे पात्र आहे त्याच्यामध्ये. खूप जड आहे हे, छोटंसंच आहे तर वाटतं ह्याच्यात जमतील, कारण ह्याचं जाड बूड आहे. नाही जमली तर आपण ताई ह्याच्यात बनवू शकतो. तव्यात ताट ठेवून ना, पितळचं ताट, पितळाच्या ताटामध्ये. ही साडी छान दिसते तुम्हाला, हो कलर एकदम फ्रेश आहे. आणि प्रत्युष अजून झोपलाय, आता उठायचा टाइमच होईल त्यामुळे आम्ही थोडी घाई घाई करतोय. आता पूर आल्याशिवाय नाही उठणार. हा सगळं पीठ चांगलं झालंय आणि सगळे अगदी नानकटाई होणार म्हणून बघत बसले. क्षितिज आताच गेला पण काय झालं ताई, मिशन फेल झालेलं आहे. आणि आम्ही जे भांड आहे ना आपे पात्र ठेवलं होतं ते दगडाचे. तुमची चूक झाली की तुम्ही दगडाचं भांड आधी ठेवलं, तुम्ही तापलं मरणार. आणि त्याच्यावर तुम्ही आज्या लोण्याचा गोळा ठेवला, ते खाल्लं करपून गेला. मशीन फेल झाली आणि आम्ही दुसरी मशीन लावून बघू काहीतरी. मुलं शाळेत ना आलेत आणि प्रत्येक झोपलेला होता. उठवता का त्याला? हे प्रत्युष, दीदी दादा आले. उठा दीदी दादा आले. तर केवढी झोप आली बघी. मोठी आहे, काय करते? कोणाला खायचं? अयो कशी करते रे भाऊ, टाकू दे ती, छान छान करते ना. इकडे बिस्किट छोटी छोटी करून घेतोय, एक आम्ही बनवायला ठेवलेत. कशी लागतं म्हणणं बिस्किट? प्रत्येक झोपेन उठून आलाय, कसं लागतं रे बा? त्यांनी मम्मानी केलेलं बघितलंय ना. हे साखर असेल थोडी, नाही खायची बाबू, नाही खायची साखर. प्रत्युष, हे बघ चित्ती दादा माझा आहे, माझा आहे दादा. हे दादा माझा आहे, मारायचं नाही. शेती दादा माझा आहे. काय झालं? मम्मा कोणाची? माझी. तू नाही, माझा दादा आहे. माझी पकडून ठेवलं. उठ चला.
जाव आता मम्मा करते बस खाली शेती चांगलं लागतंय का आता जमलं ना हे खाऊन दाखव छान आता हे झालं का बघ आम्ही जावा जावांनी मिळून केलेली नान कटाई किंवा घरची बिस्किट मैद्याची केलेली आम्ही पहिल्यांदा चुलीवर करत होतो त्यामुळे आणि पहिल्यांदा तुम्ही बघितलं थोडीशी करपलेत चवीला छान झालेत आणि आता नंतरची चांगली पण झालेत काय झालं शू ऐक ऐक शूज बसत नाही मग रडायचं का ट्राय कर ट्राय कर नुसतं चिडचिड करायला लागलाय प्रत्युष घातलं का शूज घातलं रडायचं का मग नाही आधी आधी शूज घालता येत नाही मग कोण रडतय रडायचं का तस टेडीला घे आपल्या जवळ प्रत्युष उगा चिडचिड करतो आता शूज घालता आला तर हसायला लागला तर घरापासून थोडस लांब आलो होतो चालण्यासाठी प्रत्युष समोर चालतोय टेडीला घेऊन त्याच्या इथं गहू लावलेला आहे आणि इकडे काही नाहीये लिंबाची झाडं दिसत आहेत फक्त प्रत्युष हाळूनी चल प्रत्युष तू घाबरला दादा कसं ओरडतोय अये तू घाबरला का रे घाबरायचं नाही घाबरायचं नाही चला एक घरी जायचं का आता अंधार झाला ना आता काय तुम्हाला सुट्टी हा उद्या चला घरी जाऊ आता घर दिसत सुद्धा नाही अंधारात इथं प्रत्युष दीदीला बेडसीट लावायला हेल्प करतोय प्रत्युष फिक्स करा चांगलं हा किती छान बघ की सुचिता करा प्लेन करा सगळं आणि गादीच्या खाली घालायचं बेडसीट गादी थोडी उचला ते नाही सोनू तिला शिकव का गादी कशी उचलायची मग सुचित परफेक्ट काम करते ना शितीदादाने सुद्धा लावलंय आज सगळं आता पिलो खवर बसवतोय झाला तयार मियाव मांजर आली काय प्रत्यु झोपला का कसा झोपलाय दाखवा आणि बाबा कसे झोपतात बाबा कसे आणि आवाज कसे करते चला आता झोपायची वेळ झाली रात्रीचे 10 वाजलेत ओके प्रत्युषला झोपवतो आम्ही झोपतो परत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद